तर तुम्ही याला मिनी खाऊगाली सुद्धा म्हणू शकता. टेस्ट करायचं असतं फूड पण रात्री 11:30-12 पर्यंत मिसळ चालते. मला तुम्हाला कोल्हापूरचा झणझणीतपणा, नाशिकचा गावरानपणा आणि पुण्याचा तर्रीपणाची मजा असते की तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार. ही मिसळ तुम्हाला अनलिमिटेड भेटणार आहे. नमस्कार मंडळी, वेलकम टू आवर चॅनल ईट राईट अँड रिपीट. सो सॉरी, खूप दिवसानंतर मी आज व्हिडिओ अपलोड करते. काही कारणास्तव मला प्लेसेसला व्हिजिट करायला भेटला नाही आणि तुमच्यापर्यंत पोहोचता आलं नाही. सो सॉरी फॉर दॅट. पण आता इथून पुढे असं होणार नाही आहे, कारण मी नवीन नवीन प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर आज आपण आलेलो आहे कल्याणमध्ये आणि कल्याणमध्ये हा प्रकार पहिल्यांदाच मला पाहायला भेटलेला आहे, ज्याचं नाव आहे बार्बेक्यू मिसळ. तर काय आहे हा बार्बेक्यू मिसळचा प्रकार ते जाणून घ्या पूर्ण व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही इथे कसं येऊ शकता त्याचे पूर्ण डिटेल्स मी व्हिडिओमध्ये देणार आहे. सो स्टे ट्यून. फायनली आता आपण महत्त्वाचा आणि माझ्या फेवरेट टप्प्यामध्ये पोहोचलेलो आहे, जिथे आपल्याला टेस्ट करायचं असतं फूड. तर ही जे स्पेशालिटी सांगायची म्हटली बार्बेक्यू मिसळची, हे जे हॉटेल आहे ते फक्त मिसळसाठी मर्यादित नाही आहे. तर तुम्हाला इथे खूप सारे व्हरायटीज ऑफ फूड भेटतील. जसं मी स्टीम मोमोज ऑर्डर केलेले आहे, फ्राईड मोमोज ऑर्डर केलेले आहे, तवा पुलाव ऑर्डर केलेला आहे, चीज पावभाजी ऑर्डर केलेले आहे आणि तुम्हाला साऊथ इंडियन फूडसुद्धा इथे अवेलेबल आहे. तर तुम्ही याला मिनी खाऊगालीसुद्धा म्हणू शकता. चला तर मग आता मी एक ट्राय करते, कारण मी आय कॅन कंट्रोल माय सेल्फ. एवढे सगळे पदार्थ बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे. आता मी एक टेस्ट करेन, तुम्हाला सांगते की हाऊ इट इज. फायनली मित्रांनो, मी इथलं जे फूड होतं, जे मेन्यू होते, ते मी टेस्ट करून खाल्लेलं आहे. अदर दॅन मिसळ, लाईक तवा पुलाव, पावभाजी आणि जे मोमोज वगैरे होते, ते पण डिलिशियस आणि खूप अप्रतिम होते. तर आता बोलायचं राहिलं बार्बेक्यू मिसळबद्दल, आपल्याला इथे चार फ्लेवर्स भेटेल. एक कोल्हापूरचा झणझणीतपणा, नाशिकचा गावरानपणा, पुण्याचा तर्रीपणा आणि एक जैन मिसळ. आणि मी चारही मिसळांची टेस्ट घेतलेली आहे. इट वॉज टू यमी, डिलिशियस आणि जो झणझणीत तिखटपणा हवा असतो तो खरंच या मिसळमध्ये अवेलेबल आहे. मेन प्लस पॉईंट याचं बार्बेक्यू मिसळचं सांगायचं झालं तर ही मिसळ तुम्हाला अनलिमिटेड भेटणार आहे. तुम्ही मन भरोस तर इथे खाऊ शकता. सो प्लीज डू व्हिजिट गाईज, इट इज व्हेरी व्हेरी डिलिशियस. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की कस्टमरचा किती छान रिस्पॉन्स आहे या बार्बेक्यू मिसळला. तर आपण काही कस्टमर आलेले आहेत, त्यांच्याकडून फीडबॅक जाणून घ्यावं की त्यांना इथली मिसळ आणि जे बाकीचे मेनू आहेत ते त्यांना कसे वाटले. चला तर मग बघूया. सर आपका नाम प्लीज? आनंद. ओके, तो आपको यह प्लेस और ये मतलब यहाँ का जो मेनू फूड था वो कैसे लगा? बहुत अच्छा है, मेरे को मिसल का एकदम अलग ही लेवल का मिसल है, क्योंकि उनका कोल्हापुरी मिसल मैंने फर्स्ट टाइम ट्राई किया था, मुझे बहुत पसंद आया. पुणे भी ट्राई किया हमने, लेकिन वो मीठा और तीखा, जो ज़्यादा तीखा नहीं खा सकते तो उन लोगों के लिए पुणे सही है, लेकिन मैंने कोल्हापुरी, मुझे बहुत मज़ा आया. और जो बारबेक्यू सिस्टम है इन लोगों का बहुत अच्छा है, अलग ही लेवल का, मतलब मज़ा आ गया. थैंक यू सो मच फॉर योर वैल्युएबल फीडबैक. योर वेलकम. मैम आपका नाम? मुस्कान. अच्छा, तो आपको ये प्लेस और यहाँ पे जो खाना आपने टेस्ट किया वो कैसे लगा? प्लेस भी बहुत अच्छी थी और खाना तो बहुत ज़्यादा टेस्टी था यहाँ पर. थँक यू मॅम फॉर युअर व्हॅल्युएबल फीडबॅक. तर आपण मित्रांनो बघितलं आहे की कस्टमरसुद्धा खूप हॅपी आहे विथ दिस प्लेस. सो नक्की व्हिजिट करा तुम्हीसुद्धा आणि मिसळीचा आणि इथले जे मेनू आहे त्याचा आस्वाद घ्या.
चला तर आपण आता त्यांच्याशी गप्पा मारूया, ज्यांनी हा बार्बेक्यू मिसळचा प्रकार कल्याणमध्ये प्रथमच सुरू केलेला आहे. तर हे आहेत जयेश देशमुख, या हॉटेलचे जे ओनर आहेत ते. तर आपण त्यांच्याशी आता थोड्या गप्पा मारूयात. तर जयेश, तुम्हाला हा बार्बेक्यू मिसळचा प्रकार म्हणजे कल्याणमध्ये का सुरू करावा वाटला? मी ही मिसळ म्हणजे मी स्वतः पण ट्राय केली होती बऱ्याचशा जागी, पण ते कल्याणमध्ये नाही तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये नाही आहे. तर मी ती बाहेर जाऊन ट्राय केली आणि माझी अशी इच्छा होती की बाहेर आहे तर आपल्या इथे नाही आहे, तर कल्याणकरांना पण या मिसळीचा आस्वाद घेता येईल आणि ही मिसळ अनुभव करता येईल की बार्बेक्यू मिसळ काय असतं. यामध्ये चारही प्रकारच्या त्यांना मिसळी, आता कसं आहे आपण नॉर्मल मिसळ खायला जातो तर तुम्हाला कसं आहे मिसळवाला काय बोलतो मिसळ देऊ, पण आमच्या इथे ते नाही बोलणार. आमच्या इथे विचारतील कुठली मिसळ देऊ, कोल्हापूर, नाशिक, पुणे या जैन. तर हा एक म्हणजे एक वेगळा प्रकार मला वाटला. आणि याच्यामध्ये कसं आहे अनलिमिटेड, म्हणजे तुम्ही कितीही पाव खाऊ शकतात, रस्सा कितीही घेऊ शकतात. आमच्या एक एक कंटेनरमध्ये 2.5-2.5 लिटर रस्सा असतो, म्हणजे तुमच्यासमोर आम्ही 10 लिटर रस्सा ठेवणार आहे. त्यातनं तुम्ही तो रस्सा एक एक टेस्ट करू शकता. डिशमध्ये पण तुम्हाला फरसाण दिलं जातं आहे आणि मटकी दिली जाते, वाटी असते एक, बटाट्याची भाजी, पोहे आणि कांदा लिंबू. ह्या गोष्टी म्हणजे कशा थोड्या वेगळ्या वाटतात कस्टमर्सला. मिसळ थाळी आहे, मिसळमध्ये खूप प्रकार आहे, दही मिसळ आहे, चीज मिसळ आहे, या सगळ्या मिसळ वेगळ्या झाल्या. पण आज बार्बिक्यू मिसळमध्ये तुम्ही आलात ना, प्रॉपर बार्बिक्यू मिसळ मिळते. म्हणजे तुम्हाला स्मोक, आम्ही कोळशावरतीच त्याला पूर्ण म्हणजे त्याची प्रोसेस होते. आणि इकडे पण तुम्हाला जो टेबल आहेत, प्रत्येक टेबलला आमचे कोळशाचं म्हणजे आम्ही दिलेलं आहे की ज्या सिस्टमनी तुम्हाला ती एकदम गरम गरम तिचा अनुभव आणि स्वाद घेता येईल असं. तर मंडळी, तुम्ही बघू शकता हा बार्बेक्यू मिसळच्या काही युनिक गोष्टी, जसं त्यांनी बोललं की नॉ बाकीच्या ज्या मिसळच्या कॉमन असतात, तर इथे जी आपल्याला जी स्पेशल भेटणार आहे ती कोळशावर जी त्याला स्मोक येईल. आणि मेन म्हणजे तुम्ही अनलिमिटेड घेऊ शकता, हे एक प्लस पॉईंट आहे की तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाही आहे. तर जयेश, हा बार्बेक्यू मिसळचा कन्सेप्ट चालू करून तुम्हाला किती दिवस झाले आणि कस्टमरचा काय प्रतिसाद आहे? आता आम्हाला 15-17 दिवस झाले. पण कसं होतं, मी एक्सपेक्ट नव्हतं केलं, म्हणजे माझी अशी हेच नव्हती की एवढे कस्टमरचा रिस्पॉन्स चांगला येईल. आणि आम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठेही ॲड नाही केली, ही आमची पहिली यूट्यूब व्हिडिओ आहे की जी तुम्ही शूट करत आहात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही स्विगी, झोमॅटो, अजून कल्याणचा लोकल ॲप आहे हुकुम केजी आहे, किंवा असे काही आहेत की जिथे आम्ही अजून आमचं प्रमोशन नाही केलं आहे. आम्ही एक सिंगल बॅनर पण नाही लावलं आहे, पण आम्ही असं अट्रॅक्टिव्ह काहीतरी केलं आहे बाहेर की लोकं जाणारे येणारे आमच्याकडे बघूनच जात आहेत. ॲटलीस्ट ते बघितल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी खायला तरी येत आहेत. आणि कस्टमरचा जो आमचा म्हणजे आम्ही जो सर्वे केला आहे, आम्ही कस्टमरला स्वतः विचारतो की तुम्हाला कशी वाटली मिसळ किंवा कसं वाटलं फूड. कारण की आमच्या इथे नुसती मिसळच नाही, आमच्याकडे अजून पावभाजी, तवा पुलाव, मोमोज, फ्राईज, इडली डोसा, मेंदूवडा हे सगळे प्रकार पण आहेत. तर त्यासाठी आम्ही कस्टमरला, प्रत्येक कस्टमरला विचारतो तुम्हाला कशी वाटलं मिसळ किंवा जे पण त्यांनी खाल्लं आहे. आणि सगळ्यासाठी त्यांचा एकदम पॉझिटिव्ह म्हणजे बोलणं आहे की आम्हाला खूप चांगलं वाटलं आहे, आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं. आणि काय, आम्ही टेस्ट करतो ना सकाळी, तर मला आजपर्यंत कुठलीही मिसळ अशी कोल्हापुरी जी झणझणीत आहे मला स्वतः नाही लागली, पण कस्टमरला डोळ्यातनं पाणी येतो आहे की ज्यांनी स्पायसी मागितली आहे त्यांच्यासाठी. म्हणजे माझी अशी इच्छाच होती की कोल्हापुरी मी आज 1 वर्ष झालं सर्वे केला, त्यानंतर हे हॉटेल सुरू केलं आहे. तर मी सगळीकडे मिसळ तिखट मागतो आहे, हे मागतो आहे, पण मला असं कल्याणमध्ये तरी असं वाटलं नाही की काहीतरी स्पाईस आहे किंवा मिसळची टेस्ट आहे. तर आज कस्टमर कसं आहे, काय काय, आता एकच छोटं उदाहरण देतो, या टेबलवर आपण बसलो आहे ना, या टेबलवर कमीत कमी 25 बायकांची किटी पार्टी टाईप होतं. त्या 25 बायकांमधनं त्यांनी खाल्ल्यानंतर त्यांच्या नवऱ्यांना, त्यांच्या फॅमिलीजला, सगळ्यांना ते घेऊन घेऊन आले तिकडे. आणि ते स्वतः आम्हाला सांगतात की आम्ही त्या पार्टीला आलो होतो, आम्ही आज आमच्या हस्बंडला घेऊन आलो आहे. म्हणजे असं आम्हाला एवढं म्हणजे चांगला रिस्पॉन्स आहे असं. आता आम्ही ॲडव्हर्टाईज चालू करू, पहिली ॲड तर समजा तुमच्या माध्यमातूनच आम्ही करणार आहोत, तर त्यासाठी पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू. हे आमचं प्लेजर आहे की आम्हाला तुमच्याकडून परमिशन भेटली तुमचा व्हिडिओ करण्यासाठी. तर ओव्हरऑल कल्याणकरांना आणि बाकीच्या लोकांना ही मिसळ खूप भन्नाट आवडते. आणि आता आमच्या व्ह्यूअर्सला तुम्ही प्लीज सांगू शकता की म्हणजे इथे यायचं असेल तर ते कोणत्या मार्गाने आणि कसं येऊ शकते? इकडे येण्यासाठी एकदम इझी ॲड्रेस आहे. तुम्ही कल्याण स्टेशनला उतरलात ना, तिकडनं तुम्ही लाल चौकीच्या आधीचा स्टॉप आहे, गणेश टॉवर आहे, दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे, त्या स्टॉपपासून तुम्ही एकदम इथून बघाल ना तर आपलं नजर जाईल असा समोरच स्टॉप आहे तो, इथेच बाजूला. आणि अजून एक सगळ्यात मोठी गोष्ट, मोहिंदर काबुल सिंग MK कॉलेज हा खूप फेमस लोकेशन आहे कल्याणमधला, तिथे तुम्ही आलात ना एकदम इझी. आणि आमचा जो सेटअप आहे, जो हॉटेलचा फ्रंट आहे, ते बघूनच तुम्हाला समजून जाईल बार्बेक्यू मिसळ नाव वगैरे. आणि आणि इकडे कसं, मी मगाशीच बोललो, जे पण जातात ते असं बघूनच जाणार की काय इकडे काय इकडे असं.
इतर मित्रांनो बघितलं तू येण्यासाठी पण काही फार अवघड नाही आहे. तुम्ही नक्की कल्याण स्टेशनवरून पण येऊ शकता, तुमच्या पर्सनल व्हेकलने सुद्धा येऊ शकता. अगदी इझी वे आहे आणि त्यांनी लँडमार्क सांगितलेलं आहे एम के कॉलेज परत लाल चौकीचा पुढचा स्टॉप, तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा. तर मित्रांनो जर तुम्हाला इथे व्हिजिट करायची असेल, मिसळीचा आस्वाद घ्यायचा असेल, तर या बार्बीक्यू मिसळीचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि इवन गुगल मॅप्सची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनला मेन्शन केलेलं आहे. प्लीज डू व्हिजिट आणि मिसळीचा आस्वाद घ्या. आणि ॲज युजल प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल इट राईड अँड रिपीट. थँक्यू.